कात्रज कोंडवा रोडवरील IMD स्कूल समोरील एका मैदानात शनिवारी सकाळी 6:30 सुमारास स्थानिकांना एक मृतदेह आढळून आलाय. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतलाय. खून केल्यानंतर हा मृतदेह इथून टाकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेत. या दोन्ही प्रकरणामध्ये कोंडवा पोलीस आणि सहकारनगर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.